कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटनसुद्धा तुम्ही प्रेस करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचं तुम्हाला प्रत्येक वेळी नोटिफिकेशन मिळत जाईल. नमस्कार, मी माया परळकर. आज आपण माचोळची आमटी बघणार आहोत. माचोळच्या आमटीसाठी आपल्याला हा माचोळ आहे. हा माचोळ बऱ्याच जणांनी खाल्लेला असेल, पाहिलेला सुद्धा असेल, पण ज्यांना माहिती नसेल त्यांच्या माहितीसाठी मी हा मुद्दाम दाखवते माचोळ. तर हा माचोळ आपल्याला खाडी किनारी किंवा समुद्र किनारी मिळणारी ही आपली भाजी आहे एक प्रकारची, आणि ती खारट असते. त्या खारटाजवळ येते म्हणून ती खारट असते. तर ही भाजी आपण ही अशी असते, ही आपल्याला उकडायची आहे आणि उकडून मग आपण त्याचं बाहेरून हे सगळं उकडल्यानंतर आपण हिरवा जो भाग आहे तो काढून घेणार आहोत. त्याच्या आतमध्ये ह्या शेडी आहे त्या शिजत नाहीत, म्हणून ही भाजी आता आपण ही उकडून घेणार आहोत. ही हल्ली भाजी खूप दुर्मिळ झालेली आहे, ही मिळतही नाही. मला आणायची एकीने भेट म्हणून दिलेली आहे, तर त्याची मी तुम्हाला ही रेसिपी दाखवते. आणि त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे, म्हणजे हा नॉनव्हेजचाच एक प्रकार आहे, त्याच्यासाठी मी कोलंबी घालणार आहे. त्याच्या कोणी सुके बोंबील घालतं, सुके सोडे घालतं, कोणी मटणाचे प्रकार त्याच्यामध्ये घालतात, तेही मी कोलंबी याच्यामध्ये घालणार आहे. फोडणीसाठी आपल्याला कांदा, थोडीशी कोथिंबीर, मी खोबरं हे वाटून घेतलेलं आहे, आणि चवीपुरती मीठ, हळद, मसाला, आलं लसूण आपण घेतलेलं आहे ठेचून, चिंचेचा कोळ आहे, थोडासा गरम मसाला, जिरं, तमालपत्र, फोडणीसाठी लसूण, थोडासा हिंग आणि हा तेल. तर आता आपण या गरम पाण्यामध्ये हा माचोळ उकडत टाकूया. मी हे पाणी गरम करत ठेवलं आहे. हा एक आपण एक 5-10 मिनटं असा उकडून घेऊया. मी हा गॅस कमी करते आणि त्याच्यात झाकण ठेवते, आणि हा चांगला एक 10 मिनटं आपण ह्याच्यामध्ये हा उकडून घेऊया, आणि त्याच्यानंतर मग आपण पुढचं प्रोसेस. एक 10 मिनटं आपण हे ठेवलं होतं. आपला हा माचोळ आता उकडून झालेला आहे. आपण थंड झाला की मग ह्याच्या ह्या वरचे तर हा हिरवा घर आहे तो काढून घेऊया. मी आता हा गॅस घालवते. इथे आपण कढई तापत ठेवलेली आहे. आता आपण फोडणीसाठी तेल घालूया. आपण फार तेल घालणार नाही, 4-5 चमचेच मी तेल टाकले, कारण आपण पुन्हा वरून ठिकरी देणार आहोत. त्या ठिकरीत सुद्धा आपल्याला थोडा तेलाचा वापर करायचा आहे. मी आता याच्यामध्ये थोडंसं 1-2 दाणे जिरं, एक जिऱ्याचा एक वेगळा स्वाद येतो, तरी सुद्धा आपल्याला हे फार नाही टाकायचं. 1-2-4 दाणे जिरं, 2-3 पाने तमालपत्राची, आणि मग त्याच्यावर आपण हा कांदा टाकूया. तोपर्यंत हे आपलं माचोळ थंड झालं की आपण ते काढून घेऊया. जिरं पण आपलं फुललंय. मी त्याच्यावर हा कांदा घालते. कांदा जेवढा जमेल तेवढा आपल्याला बारीक करायचा आहे, कारण आपल्याला ही आमटी चांगली मिळून यायला पाहिजे. मी गॅस कमी करते आणि आपण थोडं झाकण ठेवून हा कांदा आपला थोडासा नरम होऊन दे. आपला माचोळ उकडलेला आता थंड झालेला आहे. आता हा आपल्याला काढून कसा घ्यायचा आहे, तर हे उकडलेले शेडी आहेत या अशा आपण हे काढून घेणार आहोत. याच्या आतलं ही हे देठ तसेच राहतात, हे आपल्याला घ्यायचे नाहीच आहे. हे आपल्याला असं हे काढून घ्यायचं आहे हाताने असं. याचा आपल्याला वरचाच फक्त हा हिरवा भाग काढून घ्यायचा आहे. आणि हा आहे आपण टाकून देणार आहोत. हा आपला माचोळ हे काढून घेतलेली ही भाजी मी वरची उकडलेलं सगळं आपण, आणि ह्या शेडी शेडी आपण आता फेकून देणार आहोत. आणि ही भाजी आपण नंतर अशी चमच्याने थोडीशी मोडून घेणार आहोत. काही जण ती मिक्सरलाही लावून घेतात, आपण जेवढी जमेल तेवढी चमच्याने मोडून घेऊ. काही जणांना ही अख्खी अशी पण आवडते, पण मिक्सरला लावून घेतल्यावर पूर्ण ती हे होऊन जाईल, म्हणून आपण ही अशी जराशी चमच्याने मोडून घेऊया. नंतर आपण कांद्यात सुद्धा ती टाकून थोडीशी मोडून घेणार आहोत. आता आपण इथे कांदा आपला किती झाला आहे ते बघूया. कांदा पण आता होत आलेला आहे. या कांद्यामध्ये मी थोडं आलं लसूण, थोडं किसलेलंच आहे आलं लसूण, ते टाकणार आहे.
थोडीशी कोथिंबीर, कांद्यात कोथिंबीर टाकल्यानंतर एक वेगळा अजून एक स्वाद छान येतो आमटीला. आणि आपण हे कांद्याचं जरा कच्च्या पाण्यात जाण्यासाठी 2 मिनिटं झाकण ठेवूया. आपला कांदा सुद्धा अगदी छान गुलाबी झालेला आहे आणि आता आलं लसूण पण त्याच्यामध्ये छान मिक्स झालं आहे. आपण आता याच्यामध्ये मसाले घालूया. हा आपला मिक्स मसाला आहे, आम्ही यात 1.5 चमचा घालते, थोडीशी हळद, आणि थोडा उगरट पण असतो ह्या भाजीला, म्हणून आपण थोडासा हिंग सुद्धा याच्यात घालणार आहोत, अगदी थोडासा हिंग चवीपुरती मीठ. मिठाचा वापर मात्र ह्या आमटीला आपण कमी करणार आहोत, कारण ही भाजी मुळातच खारट असते, म्हणून मी अगदी थोडं मीठ घालणार आहे, कारण ती खारटातच भाजी मिळते आणि मुळात ती भाजी खारट असते. आणि ह्याच्यात आता ही आपण भाजी टाकून घेऊया. आणि मी ही पुन्हा एक ह्याला वाफ घेणार आहे, आपण कोलंबी नंतर घालणार आहोत. पुन्हा ही छानपैकी अशी जराशी मी ह्या कांद्याचं तशी मोडून मोडून घेणार आहे भाजी. जेवढी आपल्याला बारीक करता येईल तेवढी आपण ही चमच्याने जराशी बारीक करून घेऊया. मला जमली तेवढी मी बारीक करून घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये आपण वाटणाचं आपलं पाणी जे असतं, मी खोबरं इथे वाटून घेतलेलं आहे आणि आपण भांडं धुवून जे घेतो ते मी पाणी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. मी पिठाचा वापर केलेला नाही आहे, मी खोबरं पूर्ण वाटून घेतलेलं आहे, बारीक वाटून घेतलेलं आहे, ते आमटीत मिळून येईल. आता ह्याला आपण एक उकाळा घेणार आहोत, एक छानपैकी ह्याला उकाळा येऊन दे. आमटीला आपला छान उकाळा आलेला आहे. आपण ह्याच्यामध्ये हा चिंचेचा पोळ घालूया. पाणी जास्त आहे चिंचेच्या पोळमध्ये आणि जुनी चिंच आहे त्याच्यामुळे त्याला तेवढा आंबटपणा नाही आहे, नाही तर तुम्हाला वाटेल की चिंच जास्त लावलेली आहे. आणि मी हे इथे नारळ बारीक वाटून घेतलेला आहे तो पण टाकते. आमटीला सुंदर रंग आलेला आहे, दाटपणा पण तेवढाच आलेला आहे. आणि ह्याला आता एक उकळी आली का मग मी कोलंबी घालणार आहे. कोलंबीला आपण आलं लसूण आणि कोथिंबीर आणि हळद, आलं लसूण आणि कोथिंबीरचं वाटण आणि हळद लावून ठेवलेली आहे. ह्याला एक छानपैकी उकळा येऊ दे. छानपैकी आपला आमटीला उकाळा आलेला आहे आणि आपण आता त्याच्यात ही कोलंबी टाकूया. मी कोलंबीला आलं लसूण आणि कोथिंबीरचं वाटण लावलेलं आहे आणि थोडीशी हळद. आपण कोलंबी आधीपासून नाही टाकत, कारण कोलंबी मग जास्त शिजली की मग ती तडतडीत लागते, म्हणून आता ह्याला एक उकाळा घेणार आहोत. थोडासा आपण आता ह्याच्यात गरम मसाला टाकूया. अगदी थोडा गरम मसाला मी टाकणार आहे, कारण आपल्या मिक्स मसाल्यामध्ये सगळे गरम मसालेसुद्धा असतात, पण नॉनव्हेजची आणि स्पेशल डिश आहे म्हणून थोडासा स्वाद वाढायला मी हा गरम मसाला टाकला आहे. आणि आपली आमटीसुद्धा पीठ न लावता छान जाड झालेली आहे. आता ह्याला आपण एक छानपैकी उकळी येऊ दे आणि मग वरून आपण लसणाची फोडणी देणार आहोत. आमटीला आपला छान उकळा आलेला आहे, 5 मिनिटं मी चांगलं उकळत ठेवली आहे. आपली कोलंबी पण छान शिजलेली आहे त्यात. आणि आता आपण ह्या आमटीला वरून लसणाची फोडणी देणार आहोत. इथे मी फोडणीसाठी तेल तापत ठेवलेलं आहे. आता आपण आमटीचा गॅस घालवूया आणि फोडणीसाठी तेल तापत ठेवलेलं आहे, त्यात हा लसूण टाकते. आपण लसूण आधीसुद्धा कांद्यामध्ये टाकला होता आणि थोडा मी कोथिंबीरला पण कोलंबीला सुद्धा लावून ठेवला होता लसूण, आलं आणि लसूण. आणि आता आपण हा फोडणी, नॉनव्हेज असल्यामुळे लसणाचा वापर आपण बऱ्यापैकी करतोय. ही भाजी तुम्हाला मालाडच्या मार्केटमध्ये दरवर्षी विकायला येते, यावर्षी ती आली नाहीये,
पण ते मालाडच्या सोमवार बाजारच्या मार्केटमध्ये तुम्हाला मिळेल. अंजूर, ठाणा जिथे SKP लोकांची वस्ती आहे तिथे ही भाजी अगदी आवर्जून तुम्हाला मिळेलच मिळेल. आणि पारंपरिक आपली रेसिपी आहे, पारंपरिक पद्धत आपली आहे, त्याच पद्धतीत मी तुम्हाला दाखवली आहे. आणि भाजी तुम्हाला मिळाली तर ते अगदी तुम्ही जरूर करा. आपलं आता लसूण झालेलं आहे छानपैकी, आपण आता ही फोडणी देऊया. असंच 2 मिनिटं आपण हे झाकून ठेवणार आहोत. आपली मासोळची आमटी झालेली आहे, सुंदर रंग आलेला आहे. आपण याच्यात मसाल्याचा वापर जास्त करत नाही कारण हा आमटीचा प्रकार आहे. आपण कालवणात मसाल्याचा वापर जास्त करतो, आमटीत आपण बेताचाही मसाला घालतो. आणि इतका सुंदर हा रंग आलेला आहे, जाडपणा पण तुम्ही बघताय. मी इथे पीठ लावलेलं नाही आहे तर हा जाडपणा एक नारळाच्या दुधाचा एक त्याला वेगळा स्वाद येतो. तर माझी रेसिपी तुम्हाला नक्की आवडणार आहे. तुम्ही माझी रेसिपी शेअर करणार आहात, मला कमेंट्स पाठवणार आहात आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणार आहात. धन्यवाद.